नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळा शिवसेनेने मारले जोडे। उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप दिवस उलटूनही प्रशासन दखल घेत नसताना उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। लुंबिनी बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी। जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर डोंगरू बहिराम यांचे उपोषण सोडवले। खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमरण उपोषण। एकोणावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी दिला शाले आठवणींना उजाळा। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर बिनबुडाचे आरोप करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांना पुतळ्याचा आज धुळ्यातील मनपाच्या जुन्या इमारतीजवळ युवा सेनेने जोडमारे आंदोलन करण्यात निषेध केलेला आहे। प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून नारायण राणे व त्यांचे धोनी पुत्र हे सतत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी करत आहे। ज्या शिवसेनेने ज्या नारायण राणे याला मुख्यमंत्री पद दिले, पद प्रतिष्ठा दिली, शिवसेना पक्षाने इतके दिले तरी सुद्धा नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावरचे आरोप करत आहे। राजकीय पटलावर राणे कुटुंब हे कुठेही नसताना त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कुटुंबाने केलेलं आहे। अशा नारायण राणेंनी व पुत्रांनी कोणतीही जाणे न ठेवता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी सुरू ठेवलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी युवा सेनेने तर्फे नितेश राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारे आंदोलन निषेध करण्यात आलेला आहे। नितेश राणे यांनी तसेच वक्तव्य जर अगदी यापुढे केले किंवा सुरू ठेवले तर युवा सेना अजून आक्रमकपणे आंदोलन करून यांचा निषेध करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश वाडी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकटे, महानगर प्रमुख मनोज जाधव, गणेश चौधरी, जितेंद्र पाटील, सोमेश कानकटे, जयेश फुलपगारे आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुरे निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या वाचारवीर नित्या राणेचा पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला आहे। या नित्या राणेला हक्क लेण्यासाठी पूर्ण युवा सेनेने त्याला त्याचा पूर्णगती अर्धाकृती पुतळा करून त्याला जाहीरपणे त्याला निषेध करून त्याला एक संदेश दिला आहे की याच्यापुढे तू जर आमच्या जर कोरावर बोलण्याचा प्रयत्न केला तर तुला आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुठेच फिरू देणार नाही। हा त्याने त्याला आम्ही इशारा दिला आहे। धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे धुळे जिल्हा प्रमुख हरीश माळी व उप आपले महानगर प्रमुख मनोज जाधव व सर्व युवा सैनिक तिथे उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील आदिवासी कोळी, ढोर टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी आदी समाज बांधवावर अन्याय होत असून त्यांना सुलभतेने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी यांनी सुरू केलेले अन्नदान उपोषण 10व्या दिवशीही सुरू आहे। मात्र त्यांच्या उपोषणाची अद्यापही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे, त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी केली जात आहे। जेड रोडवाडी क्युमॅन क्लब जवळील 25 एप्रिल पासून गीतांजली कोळी, शोभा ठाकरे, हिराभाऊ वाकडे आणि अमर कोळी हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत। उपोषणाचा गुरुवारी 10व्या दिवस होता। जिल्हा प्रशासनाने बुधवारी सांगितले होते की तुमच्या मागणीनुसार कारवाई करू, बैठक बोलवू, तुम्ही उपोषण मागे घ्या, परंतु आमची मागणी आहे की टोकरे कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्ता गीतांजली कोळी यांनी सांगितले। तर दुसरीकडे गांजा बाळकल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी शिरपूर येथील डॅनी उर्फ श्याम विश्राम चांदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्याचीही आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली आहे। सदर उपोषणकर्त्यांची जिल्हा प्रशासन वेळेवर दखल घेत नसल्याची व्यथाही यावेळी उपोषणकर्त्यांनी मांडली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
लुंबिनी बुद्ध विहारात वैशाख पौर्णिमा अर्थातच त्रिगुणी पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्ताने शाक्यमुनी तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीच्या पर्वावर बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध वंदनेच्या मंगल प्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे मनपा महापौर प्रतिभा चौधरी, सभापती किरण कुलेवार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लंबोणी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भैयासाहेब दयाराम पवार, सचिव राजेंद्र बोराडकर, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, कोषाध्यक्ष विजय कुमार पवार यासह समाज बांधव व अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. तर आपल्याला जर इथं काही अजून समस्या असतील, काही अडचणी असतील, आमचा धुळे महानगरपालिकेकडून काही अपेक्षित असेल तर नक्कीच आपण सांगा, आम्ही नक्कीच मदत करू. की बुद्धविहार इतकं सुंदर बुद्धविहार मी पहिल्यांदा पाहिलं, मला असं वाटलं की एक मोठ्या शहरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि एवढं सुंदर बुद्धविहार इथं केलेलं आहे. आपण त्याची साफसफाई स्वच्छता देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपण ठेवलेली आहे. जर तुम्हाला आमच्या मदतीची काही गरज असेल तर नक्की सांगा, आम्ही आमच्या धुळे महानगरपालिकेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने नक्कीच मदत करू एवढं मी सांगते आणि माझे दोन शब्द संपवते. साक्र तालुक्यातील बोदगाव येथील डोंगरू जीभाव बहिरम यांनी विविध मागण्यांसाठी धुळे शहरातील क्युमॅन क्लब समोर गेला एक मे पासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला अनेक संघटना पक्षांनी पाठिंबाही दिला होता. अखेर 3 दिवसानंतर बोदगाव येथील डोंगरू बहिरम या मागण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आश्वासनाचे पत्र देऊन अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे उपोषण सोडविले आहे. प्रत्येक शेतकरी खातेधारकाला केंद्र शासन व राज्य शासनाने खरीप हंगामासाठी 15,000 रुपये व रब्बी हंगामासाठी 15,000 रुपये द्यावे व प्रत्येक खासगी व्यापाऱ्याला हमी प्रभावाप्रमाणे माल खरेदी करण्यास भाग पाडावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला हमी भाव द्यावा, करण्याचे सर्वांनी टिकवण्याकरिता उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी डोंगरू जीभाव बळीराम यांचे उपोषण सुरू आहे. अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या आश्वासनाचे पत्र देऊन धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गृह शाखेचे उपचिटणीस दीपक पाटील यांना उपोषण सोडविले आहे. यावेळी त्यांच्या समवेत इतर अधिकारी तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव श्रावण खेरणार, पोपटराव चौधरी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. डोंगरूजीभाऊ बैरम यांनी आपल्याकडे प्रशासनाला निवेदन लिहिलेलं होतं. त्यांच्या विविध मागण्या या शासन स्तरावरच्या असल्यामुळे सदरचं निवेदन हे शासनाला सादर केलेलं आहे आणि त्याबाबत त्यांना आज अवगत करण्यात आलं आणि त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी निवेदन आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. निवेदन दिला होता 1 मेला मी बसलो होतो, आज 4 मे आली आणि मी उपोषण मला शासनाचे माणसे येऊन मला सोडवलं माझं उपोषण. मी माझ्या मागणे असं केलं होतं की शेतकऱ्यांना केंद्र शासन राज्य शासन मिळून 30,000 रुपये देणे द्यावे, हा रामबाण उपाय होता शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी. त्यानंतर ते खाजगी व्यापाऱ्यांना आम्ही भावप्रमाण खरेदी करण्यास भाग पाडणे, तशाच प्रकारे पर्यावरणाचा सर्वात मोठा नाश होत चालला आहे. खूप उपाययोजना आणलेल्या सरकारने पण निकामी ठरलं. त्यासाठी मी माझी मागणी अशी होती की अजून मशीन झाडे तोडण्याची बंद करण्यात यावी, तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतात जेवढे झाडे असतील त्याप्रमाणे पैसे देण्यात यावे. उदाहरणार्थ 5 झाडे असेल 500 रुपये दरवर्षी देण्यात यावे. तसे 2 अपत्यासाठी मी केलं होतं, आरोग्यासाठी केलं होतं, आरोग्यासाठी तालुक्याच्या ठिकाणला सीझरसाठी अपेंडिक्स आजारासाठी सोय उपलब्ध व्हावी, तसेच मला अनेक संघटन धुळेमधले जे आहेत. गांजा भाडकल्याच्या खोट्यात गुन्ह्यात अडकवून जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिरपूर येथील डॅनी उर्फ श्याम विश्राम चांदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की हमाल मापाडी युनिटचे अध्यक्ष व दलित कार्यकर्ते डॅनी श्याम उर्फ श्याम विश्राम चांदेचे जीवन उद्ध्वस्त कटकरस्थान करण्याचा प्रयत्न करून खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या शिरपूर पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषण आणण्यात येत आहे. ज्यात प्रामुख्याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी नादुराम विठ्ठल चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश पावरा, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरपूर पौर्णिमा पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरपूर, शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे नाव माहीत नसलेले कर्मचारी, संबंधित कर्मचारी त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित पोलिसांच्या घटनेच्या दिवसांच्या CDR चेक करा, संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी अन्यथा आमरण उपोषण न्याय मिळेपर्यंत करणार असून संबंधित घटने निष्पक्षपणे चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी श्याम उर्फ श्याम विश्राम चांदे शिरपूर यांनी केली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. माझं नाव डॅनी श्याम चांदे आहे.
मी शिरपूर शहरामध्ये रहिवास करतो। माझे घर पाणी फिल्टर शेजारी वर्जे रोडाला आहे। माझे घर एकांतिकामध्ये असल्याने मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार युनियन संघटनेचा अध्यक्ष आहे। तसेच मी राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। दिनांक 24/3/2023 रोजी वार शुक्रवार होता। रात्रीचे किमान 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान होता। त्यावेळेस माझ्या घरी मी कामावरती असताना घरच्या लोकांच्या माहितीप्रमाणे ओम मी तिथं आजार झाल्याप्रमाणे मला अशी माहिती भेटली की माझ्या घरामध्ये काही 2 लोकांनी गांजा टाकला आणि ते गांजा टाकून गाडीवरती बाईकवरती बसून पडून गेले। त्यावेळेस 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी ते 2 लोक पळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी 4 पोलीस कर्मचारी हजर झाले। त्यांच्यामध्ये 1 लेडीज कॉन्स्टेबल होती। व त्यांनी काही कुठलंही वारण नसताना किंवा कुठलीही त्यांना परवानगी असताना आणि कुठलंही शासकीय अधिकारी त्यांच्यासोबत नसताना त्यांनी माझ्या घराची अनाधिकृत प्रमाणे बेकायदेशीर झडती घेतली आणि माझ्या घरच्या लोकांना त्रास दिला। तर ते खाली उतरले। खाली उतरल्यानंतर त्यांनी पूर्ण घराची तपासणी केली आणि माझ्या आईला सांगितलं की ही थैली इथं पडलेली एकूणाची आहे। तेव्हा माझ्या आईने सांगितलं की यात ही थैली आता 2 पोरं तोंडा रुमाल बांधून फेकून गेली। तर मग ही थैली उघडा। थैली उघडल्यानंतर त्याच्यामध्ये अंमली पदार्थ गांजा आणि वरती मिरच्या सापडल्या। तर मग मला तिथली माझ्या परिवाराने फोन करून बोलवणं केली। घरी आल्यानंतर पोलीस लोकांनी मला दामदुट्टी केली। दामदुट्टी केल्यानंतर दर्शी देत होते आणि माझ्या हातातून सारखा मोबाईल दिसत होते। तेव्हा मी त्यांना विचारलं, सांगितलं की साहेब मी एक संघटनेचे अध्यक्ष आहे, कृपया आपण थोडा मला विचारपूस करू द्या की झालेली घटना काय आहे। तर त्यांनी सांगितलं घरच्या लोकांनी की इथं असं असं प्रकरण घडलं आहे। त्या विषयावरून मी त्यांना प्रश्न उत्तर केले की साहेब 2 लोक येतात इथं गांजा फेकतात आणि ते पड काढतात आणि ते पळाल्यानंतर तुम्ही लगेच जागेच कसं काय हजर होता। मग हा जो सापळा तुम्ही रचलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला लिंक कोणी दिलेली आहे? ज्याने दिलेली आहे तुम्ही त्याच्या ताल तपास करा आणि त्याच्यावरती कारवाई करा। तर ते म्हणे ते काही नाही म्हणे, आम्ही म्हणे आमचं काम करतोय म्हणे, आम्हाला माहिती भेटली आम्ही आलो म्हणे। मग म्हटलं तुम्ही मला परती उत्तर पूर्ण द्या म्हटलं। असं मी त्यांना जेव्हा कायदेशीर काही प्रश्न विचारायला लागलो तर ते घाबरले आणि घाबरल्यानंतर ते गांजाची जी थैली होती ते मिरच्या तिथं त्यांनी सोडल्या माझ्या दारामध्ये आणि ते गांजाची थैली धरून ते स्वतःच पडून गेले। पड काढल्यानंतर मी माझ्या जीव वाचण्यासाठी की जनतेला मला उद्या प्रश्न उत्तर द्यायचे आहेत, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत म्हणून मी एक बाईट जाहीर केली त्याचवेळेस आणि त्या बाईटमुळे माझा जीव वाचला। आणि मी दिनांक 27/3/2023 रोजी याबाबत SP कार्यालय धुळे तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारच्या अनुषंगाने मी सर्वांनी तब्बल 19 वर्षांनी एकत्र आलेल्या इयत्ता 10वी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत 30 वृक्ष वाटप केली। ज्यावेळी तब्बल 19 वर्षांनी जमलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला। वर्ष 2004 इयत्ता 10वी वर्गाचा स्नेह मेळावा HS भोरसे महाविद्यालयात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपूजन करीत सर्व शिक्षकांना वृक्ष भेट दिली। हे वृक्ष विठोबा सुरेश माळी या विद्यार्थ्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ वाटप केली। ज्यावेळी तब्बल 19 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक RA पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून MP चौधरी, RK पाठक, MB पाटील, SS खलाणे, RL पाटील, प्राध्यापक RN पाटील इत्यादी उपस्थित होते। यावेळी आयुष्याच्या खडतर वाटेवर प्रामाणिकपणे काबाड कष्ट करा, सर्व मित्रांनी एकमेकांच्या सहवासात राहून एकमेकांच्या मदतीला धावून असे मत प्राध्यापक RN पाटील यांनी केले। तसेच एकमेकांविषयी कधीही द्वेष करू नये, संयमाने प्रत्येक गोष्टीचा विचार करावा, जीवनात अनेक चढ उतार येतात, प्रत्येक संकटाचा सामना संयमाने करावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक RA पाटील यांनी व्यक्त केले। तसेच अनेक विद्यार्थी आज चांगल्या प्रकारे शेती करतात। शेती आहे म्हणूनच हा देश टिकून आहे, म्हणून खचून न जाता शेतात विविध प्रकारे प्रयोग राबून यशस्वी व्हा असे मतही पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी RK पाठक, MR पाटील, RL पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी स्नेह संमेलनाला आणलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला। अनेकांनी पुन्हा शाळेत येऊन कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला। यावेळी सर्व शिक्षकांच्या मानाचे फेटे बांधून विद्यार्थ्यांनी औक्षण केले। या कार्यक्रमाला भावना पाटील, उज्ज्वला पवार, सविता बेहरे, कविता पाटील, दीपाली पाटील, स्वाती पाटील, रुपाली राजेंद्र पाटील, रुपाली प्रकाश पाटील, माधुरी पाटील, चेतन पाटील इत्यादी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल जैन, समाधान माडी, अतुल माडी, लीलाकांत पाटील, कुणाल माडी आदी उपस्थित होते। यावेळी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली। प्रतिनिधी पूजा चित्ते, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे। आणि त्या जुन्या आठवणींसोबत आपलं जे उरलेले आयुष्य आहे ते आपण अजून त्याच्यामध्ये जर नवीन आपल्याला काही भर घालता येईल
तर त्यासाठी आज आपण सर्व एकत्र जमलेलो आहे. सर, तुम्हाला मी आता जरा थोडं वेगळं एकच सांगते. आम्ही तुम्हाला सोडून गेलो यात आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही 10वी पास झालो यात आम्हाला खूप आनंद झाला. सर, तुम्ही तर आमच्या हृदयात स्थान केले. याचे मी आभार मानू कशाला. सर, हे आभार मानण्याची जी एकच खंत आहे ती आमच्या हृदयात वर्षानुवर्ष ही चालत आलेली आहे. आणि हा आभार मानण्याचा जो एक क्षण आहे तो आता आमच्या जीवनामध्ये इथं अगदी जवळच येऊन ठेपलेला आहे. चला तर मग आपण ही खंत बाजूला सारूया आणि सर्वजण मिळून आपल्या गुरुजनांचे आभार मानूया. सर, तुम्ही तर आमचे आधारस्तंभ. अगदी ज्याप्रमाणे घराला जर आपण अगोदर घराला लाकडी खांब राहायचे सर, तो लाकडी खांब त्या घरांना पूर्ण त्या घराला आधार द्यायचा. आता थोडं वेगळं आहे, आता थोडं सगळ्यांचं स्वरूप बदलून गेलेलं आहे. बांधकामाचं म्हणा, जीवन जगण्याचं म्हणा, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी बदलून गेलेल्या आहेत. पण तर सर, जो तुम्ही आमचे आधारस्तंभ होते तो जर आधारस्तंभ जर आमचा थोडा जरी कोलमडला असता तरी हे आमचं पूर्ण जे आयुष्य आहे ते आयुष्यच कोलमडलं असतं. तेच आयुष्य तुम्ही आज आम्हाला घडवलेलं आहे आणि आज तुम्हाला आम्ही इथपर्यंत दिसतोय. तर सर, आम्ही तुमचा पाठीचा कणा. आमचा जर पाठीचा कणा जर पाठीच्या कणाचे जे मनके असतात त्याच्यातला एक जरी सरकला तरी आपण आपलं जे पूर्ण शरीर आहे हे पूर्ण ढिसडून जातं. आपण तिथे उभंच राहू शकत नाही, म्हणजे आपण काहीच करू नाही शकत आपल्या जीवनात. तोच तुम्ही आमचा पाठीचा कणा कोलमडू दिला नाही. त्या कारणाने त्या ठिकाणी आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे यशस्वी होत आहे आणि यापुढे होत राहील. सर, तुमचे जे आशीर्वाद आहेत ते अशाच प्रकारे अजूनही आम्हाला द्या, म्हणजे अजूनही आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठेतरी आमचं नाव रोशन करू. आणि नाव रोशन करताना त्या ठिकाणी तुमचं जे शिकवण आहे, तुमची जी दिलेली वागणूक आहे ती आज मी तासाने तास प्रत्येक क्षणाला मी माझ्या मुलांना सांगत असते. तर आहे तुम्हाला दुसऱ्याविषयी किती प्रेम वाटतं, तुम्हाला वाटतं ना दुसऱ्याने माझ्याशी हसावं बोलावं, मला मदतीला दुसऱ्याने धावून यावं. तसं तुम्ही पण दुसऱ्यासाठी आपण जेव्हा ही भावना आपल्यामध्ये उद्दीपित होईल, कारण की प्रत्येक माणूस निसर्गाचा नियम आहे, उत्पत्ती स्थिती आणला आहे, इथं काही दिवस थांबणार आहोत आणि या जगाचा आपण निरोप घेणार आहोत. सोबत आपली इमारत येणार नाही, आपली हवाली येणार नाही, आपला पैसा येणार नाही, सोबत काय येणार आहे, फक्त प्रेम प्रेम प्रेम, समाधान, आपलेपणा, जिव्हाळा, आत्मीयता, तन्मयता. हा तुमच्या व्यक्तिमत्वाला असलेला काय हा सुगंध आहे. या आचरणातून सुगंध आला पाहिजे आणि हे जोडण्याचंच काम आपण या ठिकाणी करणार आहोत. हे तर शिक्षण आहे. साधू संतांचं आपल्या त्या काळातल्या आजोबा पंजोबा गेल्या 7-8 पिढ्यांमध्ये आठवतात का? पण साधू संत का आठवतात? भूता परस्पर कुडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जावो, जो जे वांछित तो ते लाहो. म्हणजे त्यांना काय होतं, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. प्रत्येक माणसामध्ये देव आपल्याला शोधता आलं पाहिजे, प्रत्येक परोपकार वृत्ती आपल्यामध्ये ठेवता आली पाहिजे. प्रत्येकाचा अंधार व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला जेवढा कुणाच्या जीवनामध्ये अंधार दूर करता येईल, म्हणजे जेवढं सहकार्य करता येईल, परोपकारासाठी माणसाचं जीवन असतं. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्यासाठी आपल्याला कसं जगता येईल, मित्रांसाठी कसं जगता येईल, आनंदाने कसं या ठिकाणी एकमेकाच्या मनामध्ये घर करता येईल. तुम्ही बोलत होता तुम्ही आमच्या मनामध्ये घर केला आणि शिक्षकांनी पण तुमच्या मनामध्ये घर केलेलं आहे. आणि मला वाटतं या घराला दार नसावं, आरपार एकमेकांच्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे. कोणाला भेटले की डायरेक्ट सर विठोबा काय चालू आहे, इतकं आत्मीयता जर असेल तर ते प्रेम आहे. ते आत्मीयता आहे. आपल्याला अन्न तर भरणपोषण करणारे, पण मनात प्रेमच महत्त्वाचं आहे. आणि ते प्रेम विकत मिळत नाही. कुठल्याही शेठच्या दुकानात जाणार 2 किलो देऊन दे, 4 किलो देऊन दे, 2 किलो समाधान, 2 किलो प्रेम, असं नाही येते. ते वागण्यातूनच या ठिकाणी मिळणार आहे. आणि ते आजचाच माणूस भुकेला आहे आणि ते माणसाला प्रेम व्यक्त करता येतं. नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शिवसेनेने मारले जोडे. उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप, दिवस उलटूनही प्रशासन दखल घेत नसताना उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली.
लुंबिनी बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी। जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर डोंगरू बहिराम यांचे उपोषण सोडवले। खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमरण उपोषण। एकोणावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी दिला शालेय आठवणींना उजाळा।